नमस्ते बालक हो लहानपण माझे या YouTube चॅनलची शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी भव्य ऑनलाइन स्पर्धा सादरीकरण कोणत्याही भाषेत चालेल। प्रत्येक स्पर्धकाला कलरफुल ऑनलाइन सर्टिफिकेट शिवाय भरपूर बक्षिसे। सहभागासाठी दिलेल्या नंबरवर मेसेज पाठवा। या गोष्टीचे नाव आहे आरसा हसला आरसा रडला। तुमच्यासारखा एक राजू नावाचा तुमच्यासारखा छोटासा मुलगा होता। राजूचा चांगला मुलगा, अलीकडे तो खूपच हट्टी बनला होता। आईचं काम ऐकायचं नाही, बाबांचं काम करायचं नाही, अभ्यास वेळेवर करायचं नाही की स्वच्छ सुद्धा राहायचं नाही। राजूची शाळा सकाळची असेल, सकाळी उशिरा उठला, उठल्यावर दात न घासता, आंघोळ न करता, शाळेचे कपडे नीट न घालता, वह्या पुस्तकांची पिशवी तशीच पाठीवर टाकून तसा शाळेत पळत सुटायचा। शाळेत मुलांना सुद्धा राजूचा राग यायचा, त्याच्याची शिकून सुद्धा बोलायचं नाही, पण राजूला त्याचं काही सुद्धा वाटायचं नाही। एक दिवस असाच राजू उशिरा उठला आणि शाळेत गेला। शाळेची घंटा होऊन गेली होती। सांभाळत सांभाळत जिना चढत होता। त्याने सहज समोर पाहिलं तर समोरच्या भिंतीवरचा आरसा चक्क रडत होता। राजू तिथेच थबकला आणि आरशाकडे नीट निरखून पाहून त्याने आरशाला विचारलं, का रे आरशा तू रडतोयस कशाला? असा म्हणाला, आता बघ आता काय सांगू राजू तुला, मी आरसा आहे, सगळेजण आपलं रूप माझ्यात पाहतात आणि निघून जातात, माझा विचार मात्र कोणी सुद्धा करत नाही, का बर? आता बघ ना तूच कसा दिसतोयस ते, डोळ्याला घाणी, नाकाला शेंबूड, तोंड धुतलेलं नाही कि केस विचारले नाही, छे मळले, हात पाय धुळीने भरलेले, शी शी शी, मला तर अगदी तुझी किळस येते, किळस। घाण्याला प्रतिबिंब माझ्यात पडले आणि म्हणून मला वाईट वाटतंय। राजू विचार करायला लागला, अरे आपल्याला बघून रोकांना रडायला येते, शी शी, आपण आता छाण्यासारखं बनायचं। आता असं ठरवून आपल्या पावली घरी गेला। घरी जाऊन त्याने तोंड धुतलं, दात घासले, स्वच्छ साबण लावून आंघोळ केली, विस्कटलेले केस नीट विंचरले, स्वच्छ सदरा घातला, नीट लावून खांद्यावर घेतलं, पायात बूट आणि मोजे घालून तो पुन्हा शाळेत पडला। आरशा समोर जाऊन उभा राहिला। राजून आरशामध्ये पाहिलं, आपलं रूप पाहून आपण किती छान दिसत आहोत असं त्याला वाटलं। त्याच्यावर स्वतःला बसलं, आरसा चक्क हसत होता। आरसा राजूला म्हणायला लागला, राजू किती चांगला असू रे मुलगा, असाच तू नेहमी जर राहिलास तर सगळ्यांचा आवडता विषय। राजूला सुद्धा मनातनं आनंद झाला होता। तो आरशाला म्हणाला, तूच तर मला शाणा बनवलंस, खरच असाच आता मी शाणा बनेन, असाच स्वच्छ राहीन आणि सगळ्यांचा आवडता होईन। गोष्टींचा बोध आहे, आळस हा माणसांचा शत्रू असतो। धन्यवाद। मोफत स्पर्धेचा लाभ घ्या, मुलांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू घडवा, सोबतीला बक्षिसे मिळवा। हा उपक्रम आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा।